एप्रिलची 20 तारीख, एरवी गॉगल कॅपची सोय करून एप्रिल महिन्यात उन्हाच्या काहिलीपासून आपण या काळात आपला बचाव करत असतो. पण राज्यातल्या काही भागात नागरिकांना छत्र्यांवरची धूळ झाडायला लागली आहे. कारण अर्थातच अवकाळी. अवचित आलेल्या अवकाळीने बळीराजासह जनसामान्यांच्या तोंडचंही पाणी पळवलंय. राज्यात कुठे कुठे अवकाळीची झळ बसते आणि कोणकोणत्या पिकांना याचा फटका बसतोय पाहूया. अक्कलकोट मधल्या दोन गावात वाहतूक बंद. तुळजा भवानी मंदिरात पाणीच पाणी. पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाड कोसळलं. कणकवलीमध्ये गडगडाट कडकडाट, पिकांचं नुकसान. लातूरमध्ये गारांचा मारा, द्राक्ष आणि आंब्याला फटका. महाबळेश्वरमधील हजेरीने पर्यटक सुखावले, पिकं मात्र दुखावणार. या सगळ्याचं कारण एकच, अवकाळी. ऐन उन्हाळ्यात अवकाळीची झळ बसल्यानं राज्यातला बळीराजा धास्तावलाय. कुठे कुठे अवकाळी पावसाची झळ बसली आहे ते पाहूया. तळकोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान होणार आहे. कणकवलीत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालाय. असरोंडी पिसेकामते परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झालाय. काही ठिकाणी गारवा निर्माण झाला असला तरी पाऊस थांबल्यावर उकाड्यातही वाढ झाली आहे. रायगडमध्ये संध्याकाळी 6 वाजता माणगाव महाड निजामपूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या पावसाने शेतातली हळद, केळी, आंब्याच्या बागा आणि भाजीपाला वर्णीय पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. लातूर शहर आणि ग्रामीण भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोपेगाव गंगापूर भागात गारांचा पाऊस झालाय. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी हासोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, द्राक्ष, केशर आंबा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तुळजाभवानीच्या मंदिरातही अवकाळी पावसाने पाणीच पाणी पाहायला मिळालं. भाविकांची मोठी गैरसोय या अवकाळी पावसाने झाली. या पावसाने नदी नाले गटारं तुंबल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातलं झाड कोसळलं, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. अक्कलकोट तालुक्यातल्या बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली. महामार्गावर पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळालं. साताऱ्याच्या महाबळेश्वर परिसरातही तुफान पाऊस झालाय. यामुळे पर्यटक सुखावले असले तरी इथल्या पिकांना याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. एकीकडे राज्यातला पाणी साठा हा 32% आल्याची बातमी आल्यानं काळजाचं पाणी पाणी होत असतानाच या अवकाळीने ठिकठिकाणी जीवाला घोर लावलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.